अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त जामनेर भाजपा युवा मोर्चा आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात येऊन महारक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली। जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित या महारक्तदान शिबिराला तरुणांचा उदंड प्रतिसाद आज लाभला। सुमारे 204 तरुण रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने या महारक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले। रक्तदाते युवकांना या प्रसंगी नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे सुद्धा वितरण करण्यात आले। भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका स्वतः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जामनेर तालुका यांच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। नाही पडणार दादा, अरे नानाचे पकडले सौरभ। दीनदयालजी उपाध्याय शताब्दी वर्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या विद्यमाने आज जामनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन हे करण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी शेतकरी संघाचे चेअरमन चंद्रकांत बावीसकर हे देखील उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडून या रक्तदानाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। खरं तर रक्तदान हे जीवनदान आहे।
ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असते आणि त्यावेळेस जर का ब्लड बँकेत रक्त नसेल तर त्याची परिस्थिती किती बिकट होऊ शकते ही कल्पना न केलेलं बरं. आणि माननीय आमदार गिरीश महाजन यांचं आरोग्याच्या माध्यमात खूप प्रचंड काम आहे. अनेक ठिकाणी ज्या गरजूंना रक्त लागतं त्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात लोक येतात, त्यांना अपेक्षा असते की आमच्याकडनं मदत होईल. आणि म्हणून दरवेळेस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा परिवाराच्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. आज पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जे विविध कार्यक्रम झाले त्यापैकी रक्तदानाचा कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चाने करण्याचं ठरवलं. युवा मोर्चाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष अमर पाटील, शहराचे अध्यक्ष आतिश जलटे, सगळे युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते यांनी मनावर घेतलं आणि आज खूप मोठ्या प्रमाणात इथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर आज पहिल्यांदा असं दिसतं की पूर्वी हा काळ असा होता की रक्त यायला लोक घाबरत होते, परंतु आता जनमानसात हा चांगला संदेश गेलेला असल्याने अनेक लोकांची लाईन इथे तुम्ही पाहत असाल की वेटिंगवर रक्तदानासाठी आहे. अनेक तरुण इथे रक्तदानासाठी आले, परंतु आम्ही असं ठरवलं की ह्या रक्ताचा अनावश्यक जास्तीचा साठा न करता फक्त 301 रक्त बॉटल आपण संग्रहित करायच्या. कारण ही निरंतर प्रक्रिया आहे, कारण गरजूंना एक महिन्यानंतर हे रक्त जाळलं जातं, ते उपयोगात आलं पाहिजे. म्हणून जास्तीचं रक्त न घेता फक्त 301 बॅग इथे घ्यायच्या आणि त्या बॅग ह्या माधवराव गोळवलकर रक्तपिढी आहे, सरकारी दवाखाना आहे, जिथे खऱ्या अर्थानं गरीब रुग्ण जातात. त्यानंतर औरंगाबादला हेडगेवार आपली जी रक्तपिढी आहे तिथे ह्या सगळ्या रक्तांच्या बॉटल्स आम्ही देणार आहोत. आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरुणांना आणि जनतेला अशी विनंती करतो की ज्या ज्या वेळेस गरजू रुग्णाला रक्त लागेल त्या त्यावेळेस देण्यासाठी काहीही कोणी विचार करू नये, कारण रक्तदान हे जीवनदान आहे, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी वैद्यकीय तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पोंडे हे देखील उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून या रक्तदानाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पंडित दीनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या आघाडीच्या वतीने नामनेरमध्ये गिरीभाऊंच्या प्रेरणेनं महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद असा सर्व युवकांनी, महिलांनी, सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान देऊन यामध्ये मुलाचे सहकार्य केलेले आहे. या सर्व रक्तदात्यांचे आम्ही जाहीर आभार मानतो. जे कार्यकर्ते दिसत आहेत त्यांना सूचना आहे, विनंती आहे की आपण ज्यांनी आता नुकतंच रक्त दिलेलं आहे ते चंद्रकांत सुरवाडे हे देखील उपस्थित आहे. आपण यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय शताब्दी वर्ष समारोह निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जामनेर यांच्यातर्फे आयोजित महा रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि आज मी जर माझा जर विचार केला तर या ठिकाणी मी दुसऱ्यांदा रक्तदान करतो आहे. रक्तदान हे खरोखरच श्रेष्ठ दान आहे आणि या संदर्भामध्ये आपण जर विचार करत असताना तर आज आपण पाहतो की गोरगरीब असेल किंवा नंतर सैनिक असेल किंवा या लोकांना आज रोजी रक्ताची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते आणि गरज असतानासुद्धा कोणीही रक्तदान करण्यासाठी तयार होत नाही. तर अशा वेळेस जर समजा युवा पिढी जेव्हा काही कॅम्पच्या माध्यमातून ह्या ज्या काही गोडवलकर रक्तपिढी असेल किंवा रेडक्रॉस सोसायटी असेल तर यांच्या माध्यमातून रक्त हे गोळा केलं जातं, संकलित केलं जातं आणि याच्यानंतर मग या रक्तदात्यांना ज्यांना रक्ताची गरज आहे अशा लोकांना ती दिलं जातं. हे फार मोठं चांगलं कार्य आहे. तर मी सर्व युवा पिढींनासुद्धा आवाहन करू इच्छितो की आपणसुद्धा आपल्याजवळ जे काही देता येईल, म्हणजे आपल्याकडे तर पैसा आपण देऊ शकत नाही, काही आणखी संपत्ती देऊ शकत नाही, परंतु आपल्याकडे जे रक्त आहे जे आपण दुसऱ्या म्हणजे कोणत्याही फॅक्टरीमध्ये आपण निर्माण करू शकत नाही असं हे जर रक्त जर दिलं तर फार मोठी सेवा आपण देशाची करू शकाल. आणि या शिबिराला माझ्याकडून फार मोठ्या एक शुभेच्छा देतो. आणि तर आज जामनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांचे संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. तर या ठिकाणी जामनेर तालुक्यातील लोकांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने हे रक्तदान हे केलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या रक्तदान करत्यांनी या ठिकाणी रक्तदान दिलेले आहेत तर त्यांना आपल्या जलसंपदा मंत्री तथा आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते यांना प्रमाणपत्र सुद्धा देखील या ठिकाणी देण्यात आले. कॅमेरामन अक्षय जाधव सह विजय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र.
जामनेर शहरातील भुसाळ रोड चौफुलीवर विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर जामनेर नगर परिषदेकडून हायमस लॅम्प लावण्याचा घाट काल शहरातील जागृत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उधळून लावला. 1976 सालापासून ही जागा डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आरक्षित असून या जागेवरच नगर परिषदेने हायमस्ट लॅम्प लावण्यासाठी खोदकाम काल केले होते. परंतु हा प्रकार काही आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच घटनास्थळी त्यांनी तीव्र विरोध दर्शवित नाराजी व्यक्त केली होती. अखेर जामनेर पोलीस स्टेशनचे PI नजीर शेख यांच्या आणि नगर परिषदेच्या सामंजस्याने येथे लावण्यात येत असलेल्या हायमस्ट लॅम्पची जागा बदलविण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार या ठिकाणी पुतळा जरी बसविण्यात येत नसेल तरी याच जागेवर डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाचे वाचनालय सुरू करण्यात यावे अशी मागणी जामनेर शहरातील आंबेडकरी जनतेमधून होत आहे. चौफुली या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ज्या ग्रामपंचायतीच्या वेळेस जो ठराव झालेला होता आणि ज्या महापुरुषांचे पुतळे फाडण्यासाठी या चौफुलीवर जागा देण्यात आली होती त्या ठिकाणी जाणून बुजून असं हायमसचे उभारणी या ठिकाणी करण्यात येत आहे. या संदर्भात आपल्यासोबत या ठिकाणी जे नागरिक उपस्थित आहेत त्यांच्या आपण भावना जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळेची जागा आहे आणि ही जागा आम्हाला ग्रामपंचायत असताना 1976 सालामध्ये आमच्या नावावर बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्यासाठी नियोजित केली आणि त्यासाठी आम्हाला भारतीय बौद्ध महासभेची परवानगी आणावी लागली आणि म्हणून आम्ही त्यावेळेला 1976 भारतीय बौद्ध महासभेची परवानगी घेऊन या ठिकाणी आमची बॉडी स्थापन झालेली आहे आणि या बॉडीच्या अंतर्गत हे काम चालू असतं. काही शासनाच्या अटी आणि नियमामुळे हे काम स्थगित पडलेलं आहे आणि म्हणून आम्हाला जरी ते करता आलं नाही पुतळा जरी बसवता आला नाही तरी या ठिकाणी मी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याच्या ऐवजी वाचनालय सुरू करणार आहोत. तसं मी नगरपालिकेला आम्ही सगळे आमच्या सह्याशी अर्ज दिलेला आहे आणि त्यासाठी नगराध्यक्षाकडून आम्हाला अजूनपर्यंत हरकत दाखवा दिला नाही आणि म्हणून हे काम स्थगित पडलेलं आहे. आम्हाला पुतळा जरी बसत नसला तरी या ठिकाणी आम्ही नियोजित बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचनालय सुरू करणार आहोत आणि म्हणून शासनाने याच्याकडे लक्षपूर्वक आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. या अगोदर 1976 ते 1980 या दरम्यान माजी आमदार दत्तात्रय उघडू महाजन त्यावेळेस सरपंच असताना त्यांनी सूचक झाले होते या पुतळ्याची जागा बौद्धवासियांना मिळण्यात यावी या संदर्भात आणि तेव्हापासून ही जागा आम्हाला मिळाली आहे. नंतर काही शासकीय कारणामुळे सरकारी धोरणामुळे पुतळे बसवणं कॅन्सल झालं म्हणून त्याच्यावर स्टे आला. ते न बसवता आम्ही त्या ठिकाणी वाचनालय करणार आहोत पण काही समरी पॉवरमध्ये पुढारी पोलीस अधीक्षक हे आमच्यावर समरी पॉवर दाखवून असे म्हणत होते की तुमच्याजवळ पुरावा आहे का आम्ही इथे हायमस बसवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पुरावा आणा तोपर्यंत काम थांबवू नका असं धमकी देऊन इथले PI साहेब आम्हाला गेले. मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत आहे. बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी हायमस लावण्यात आले की रोडाच्या मधोमध आणि इथे जाणून बुजून या लोकांना त्रास झाला पाहिजे बौद्धवासियांना तेवढ्यासाठी ते जाणून बुजून त्रास देत आहे. वास्तविक आता इथे टी पॉईंट आहे ते मधोमध लावू शकता आवक जावक गाड्यांची होऊ शकते पण ते करत नाही आहे. म्हणून मी प्रशासनाला व यांना विनंती करतो की तुम्ही जाणून बुजून गोरगरीब जनतेला किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका नाहीतर आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेमध्ये हायमस्ट लावण्यात येत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही धाव घेतली आणि पाहिलं असता की 1970 ते 1980 दरम्यान या ठिकाणी माजी आमदार दत्तात्रय उघडू महाजन त्यावेळी सरपंच होते किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी आम्हाला त्या प्रकारचा ठराव करून ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी नियोजित आहे असा ठराव त्यांनी दिलेला आहे आणि या ठिकाणी जामनेर शहरामध्ये ठिकठिकाणी हायमस्ट लावण्यात येत आहे हे रोडाच्या मध्यभागी लावत आहेत आणि या ठिकाणी नगरपालिका आणि PNC सार्वजनिक बांधकाम विभाग या लोकांनी जातीय द्वेषापोटी
ह्या बौद्ध लोकांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जागा आहे ती जागा त्यांच्या डोळ्यात चलत असेल आणि म्हणून बौद्ध लोकांना डिवचण्याचा प्रयत्न आहे, आमची जागा हडप करण्याचा प्रयत्न आहे. ही जर जागा त्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जशा तसे उत्तर देऊ. म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हैमस लावता कामा नये. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मधोमध्ये लावला तर आमची काही हरकत नाही, पण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बरेचसे हजारो लाखो भारताच्या बाहेर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे. आपलं दुर्दैव इथं असं आहे की जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी आम्हाला नेहमी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या जामनेर शहरामध्ये असा बसवेल की जिल्ह्यातले लोक त्या पुतळ्याला पाहून तोंडात बोटं घालतील. पण गिरीश भाऊ महाजन यांना आम्हाला या मीडियाच्या माध्यमातून मला एक अशी विनंती करायची आहे की भाऊ आमची जागा या ठिकाणी जी आहे ते जागासुद्धा हडपण्याचा प्रयत्न या प्रशासकीय लोक करत आहोत, याच्याकडे आपण सुद्धा लक्ष द्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या जामनेर शहरामध्ये एकदम भव्य दिवस झाला पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आणि पोलीस प्रशासन आणि इतर अधिकाऱ्यांनी जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना तसेच तसे उत्तर देऊ, कारण की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले हिमसैनिक आहोत. आम्ही कोणाच्या दबावाला किंवा कुठल्याही प्रकारच्या काही व्हायला भीक घालत नाही, कुठे आम्ही घाबरत नाही. आम्हाला घाबरण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. फक्त आम्ही आतापर्यंत शांत असे होतो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे माणसं आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्था किंवा शांततेला तडा जाणार नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही वेळोवेळी अर्ज पाठे करत गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं रीतसर परवानगी मांगत गेलो. आज जर आम्ही जर मातेपिरू असतो तुमच्यासारखे तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा केव्हाच बसवून ठेवला असता, पण आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलंय की कायदा सुव्यवस्था आणि घटनेची तंतोतंत अंमलबजावणी आपण दलित आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी असल्यामुळे आपण जर बाबासाहेबांच्या घटनेची पायमल्ली केली त्याच्यापेक्षा दुर्दैव्य कुठेच नाही. म्हणून आम्हाला सुद्धा त्यांनी सहकार्य करावे, आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत. 70 अर्ज दिला, अर्जाप्रमाणे आमचा अर्जही मंजूर झाला आणि त्यावेळेस आम्हाला ही 12x12 जागा देण्यात आली. वस्तुस्थिती अशी झाली 1985 आमचे सदस्य कैलासवासी सोनू शिवाजी सुरवाडे हे मेंबर होते. त्यांनी सांगितलं की बा 12x12 जागा थोडी पुतळ्याला आम्हाला कमी पडते, आजूबाजूला थोडासा 82 रोड आहे आणि 82 रोडापासून बरीचशी उपलब्ध जागा आहे, तर ती जागा जर वाढवून देण्यात आली तर बरं होईल. तर त्यावेळेचे सरपंच दत्तू महाजन, उपसरपंच मांगोभाऊ मुच्छे यांनी ठराव घेतला आणि 12x12 जागा कॅन्सल करता 15x15 जागा त्यांनी नमूद केली आणि त्याप्रमाणे इथे चबुतरेसुद्धा उभे करण्यात आले. पण योगायोग असा की आपल्या शासनानंच त्यावर पुतळ्याची बंदी आणली आणि आम्ही बी हातबोल झालो. कलेक्टर साहेबांनी, आमदार साहेबांनी, त्यावेळेचे बाबूजी होते आमचे, बाबूजींनी सुद्धा बरेचसे प्रयत्न केले. दिल्लीपर्यंत प्रकरण गेलं, पण जामणे थोडं राईट बढल्या गणले गेलं, राईट झाली इथे जवळजवळ 3-4 आणि राईटमध्ये आता जामणेरमध्ये पुतळा होत नाही, होणार नाही. ज्यावेळेस असं शासनानं आम्हाला कळवलं त्यावेळेस आम्ही स्तब्ध राहून गेलो. पण नियोजित जागा ही प्रभूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्या जागेमध्ये जर आपण जाणून बुजून असा खोलसरपणा जर करत असाल तर ते चुकीचं आहे. मग ते नगरपालिका असेल, शासन असेल, प्रशासकीय असेल, पुढारी असेल, सर्वांना जामनेर तालुकानी जागा जिल्ह्याला माहीत आहे की व जागा भीमनगरवासियांची पुतळ्याची नियोजित जागा आहे. आणि असं असताना सुद्धा आपण जाणून बुजून हा खोडसाळपणा जर केला तर आम्हाला दुसरं काहीच वाटत नाही की अजून सनातन्यांची हे गर्दी वाढते. आणि आमचं म्हणणं आहे की एक सलोख्याच्याच मार्गाने एक प्रकार सुटलं पाहिजे. तर आमची विनंती आहे, ज्या संपादा आपले मंत्री आहेत गिरीश भाऊ महाजन यांनी याकडे थोडंसं लक्ष घालावं आणि आमची 15x15 जागा सोडून आपण कोणत्याही कोपऱ्यात तो खंबा घातला तर आमचं दुमत नाही, एवढं आमचं दुखणं त्यांनी थांबवावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. आणि आपण सगळे इथे बौद्ध उपासक आहेत, हजर आहे, आता PSIकडे बोलवलं आहे, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतो. परंतु हे जागा तशा कामाला देता येणार नाही, सुटणार नाही. काही जरी झालं तर जशाच तसे आमचे भगवान भाऊंनी सांगितलं की जशाच तसे झाल्याशिवाय आपला प्रश्न सुटला. पण आम्ही एक बौद्ध धर्माचे अनुयायी, एक शांततेच्या मार्गाने जाणारे लोक आहोत. आम्ही जास्त न चिघडता या प्रकरणाकडे जास्तीत जास्त जामिनीच्या पुढाऱ्यांनी लक्ष देऊन
हे जागा आमच्या ताब्यात द्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी ही जागा नियोजित करून देण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव तो पुतळा न उभारला गेला आणि येथील रहिवाशांची आणि जे पुतळवासी आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की या ठिकाणी त्यांच्या नावाने एक वाचनालय उघडण्यात यावं आणि यासाठी त्यांना ही जागा शासनाकडे मागण्यात आलेली होती. आणि तरी त्या ठिकाणी जो हायमॅस लावण्यात येत आहे तर तो न लावता आम्हाला या ठिकाणी वाचनालय उघडू द्यावं असं त्यांची इच्छा आहे आणि ते असे शासनाला आवाहन देखील करत आहे. मला मोलसिंदेसह मी मिनल चौधरी, जेपीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.